पनवेल महिला वकील वर्ग यांच्या वतीने 7 जानेवारी ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कपिकुल सिद्धिपीठम नाशिक श्री महंत तपोपूर्ती परमहंस सद्गुरू श्री वेणुभारती महाराज यांनी यावेळी वकिली व्यवसायामधील ताणतणाव आणि सुंदर आयुष्य यामधील समन्वय आणि वकिली व्यवसाय आणि नीतिमूल्य या विषयावर वकिली वर्गासाठी व्याख्यान सादर करण्यात आले. तसेच कृष्णमयी कपिकुल आश्रमाच्या उत्तराधिकारी यांनी गुरुपरिचय कार्याची माहिती करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट दीपाली बांद्रे आणि प्रास्ताविक ज्योती उरणकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ॲडव्होकेट अस्मिता भुवड, पौर्णिमा सुतार, आरती शेवडे, हेमा भगत, सीमा भोईर, प्रगती माळी यांनी केले. आयोजनाकरिता पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप जगे आणि त्यांचे कार्यकारी वकील मंडळ यांनी देखील सहभाग घेतला. तसेच पनवेलचे ज्येष्ठ वकील गुरुनाथ कडव, राजेंद्र देशमुख, दीपक गायकवाड, ॲडव्होकेट नार्वेकर, भरत नवाळे, जे डी पाटील, प्रफुल्ल म्हात्रे, अरविंद चांबले, प्रदीप इंगोले यांचे सहकार्य लाभले. प्रमुख वक्ते वेणाभारती रती महाराज यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये वकिलांना आणि न्यायाधीशांना व्यवसायामध्ये नीतिमूल्य कसे सांभाळावे, न्यायालय हे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याचे शेवटचे दार आहे, न्याय मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मातृत्वाच्या भावनेने न्यायदान करा, प्रामाणिकपणा व्यवसाय करताना ठेवा, अशिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही धोरण ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशिराची बाजू मांडणारा निस्वार्थी व्यक्ती अशी भावना ठेवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा, नातेसंबंधांमधील वाद सामोपचाराने मिटवण्याचा आग्रह धरा. पती पत्नीच्या मधील वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी त्यांना हे गाणं पक्षकारांना ऐकवा असे सांगितले. ते गाणं डाव मांडून सांडून जाऊ नको, डाव मोडू नको, जेणेकरून अशिलांना स्वतःच्या चुकीची जाणीव होईल. समाज सुधारण्याचे हे कार्य भारतभर गेले 22 वर्ष ज्ञानध्यान करत सद्गुरु वेणाभारती महाराज करत आहेत. कपिकुल आश्रम नाशिक येथे स्थापित करून योग निसर्ग उपचार व्याख्यान आयोजित करून समाज सुधारण्याचे कार्य करत आहे. काल 7 जानेवारी रोजी पनवेल महिला वकील वर्ग यांनी व्याख्यानाचे आयोजन करून पनवेलचे समस्त वकील वर्ग, न्यायाधीश वर्ग, कायदे अभ्यासक आणि पनवेलकर नागरिकांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला भरघोस प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ वकील राजेंद्र देशमुख, दीपक गायकवाड, चंद्रहास म्हात्रे, ॲडव्होकेट प्रल्हाद खोपकर, अमित चव्हाण, ॲडव्होकेट थळकर, शारदा पिंजारी, अविनाश भोईर, सुशांत खरत, विशाल मुनकर, सुशील लाड, सूरज गोंधळी कार्यक्रमाला उपस्थित. पनवेल बार असोसिएशनचे पुरुष महिला वकील वर्ग उपस्थित होते. परंतु आपण नवीन असतो का नाही, त्या नवीनचं स्वागत करण्याएवढे हा आपला आपल्या अभ्यासाचा प्रश्न आहे. इतिहासा विषय दिलेला आहे की वकिली व्यवसाय ताणतणाव आणि सुंदर आयुष्य. आपण अगोदर त्याचे 3 भाग केले, व्यवसाय, ताणतणाव आणि सुंदर आयुष्य. आणि शिवाय या वकील व्यवसायामधली काही नीतिमूल्य. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की वकील वर्गासाठी कोणीतरी वकीलच पद्धतीचा आहे, एखादा ज्येष्ठ वकील आला पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे या विषयावर. संत महंत संन्यासी काय सांगणार, त्यांचा हा विषयच नाही आहे असंही वाटत असेल. कारण आपल्या मनामध्ये चटकन स्वीकार हा कधीच नसतो. भजन छान म्हटलं, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे, पण तो माणसाच्या प्रमाणे वागण्याकरता आपल्याला माणूस समजून घेतला पाहिजे. म्हणून असं मनामध्ये असतील विचार की काय बोलणार आहे, त्यांचा आणि व्यवसायाचा काय संबंध आहे. खरं आहे मंडळी की सद्गुरु गजानन महाराज आणि व्यवहार याचा 0 संबंध आहे. महाराजांच्या पोथीमध्ये महाराजांनी असं म्हटलं आहे की तू व्यवहारामध्ये मन बोललंस आणि अशा शब्दाचं पोषण तू आयुष्यभर केलंस, जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, जे ईश्वरप्रिय आहे, जे सुंदर आहे, त्याला नाही तू पुजलंस. म्हणून आपण हा विचार करायचा आहे की ताण कशामुळे आहे, तणाव कशामुळे आहे. असं वाटतं का आपल्याला की फक्त हा वकिली व्यवसायातच ताण आहे? नाही.